लाड़के युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य जी ठाकरे साहब अपने गुणगान नगरी मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत कृपया सवाल विनंती की आप फोटोग्राफी पसंद होते। मी तुम्हाला आज सांगू इच्छितो
अशा चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका, ते काही फाडू नाही शकत, त्यांच्या हातात नुसतं बॅनर आहे फाडायला, पण आज मी त्यांचे ते मुखवटा फाडायला आलेलो आहे, त्यांच्या गत्तरीचा मुखवटा फाडायला आलेलो आहे. जरा जरा थांबा, इथे जरा थांबा, तर जरा थांबा, कोणी पुढे येऊ नका, जरा थांबा, जरा शांत व्हा सगळ्यांनी. जरा थोडं शांत व्हा, कारण सगळे मागे पण ऐकायला उत्सुक आहे. इथून थोडी गर्दी कमी करा, इथून थोडी गर्दी कमी करा, मागे मागे मागे. दिसतोय का? पोलीस बसून घ्या, खाली उतरवायचे सगळ्यांना. दादा थोडं मागे, थोडं थोडं मागे, थोडं मागे. मी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद इथे घ्यायला आलेलो आहे, पण आज मी तुम्हाला इथे विचारू इच्छितो. जरा जरा शांत, मी तुम्हाला इथे विचारू इच्छितो की या राज्यामध्ये जे घाणेरड राजकारण सुरू आहे हे तुम्हाला मान्य आहे का? तुमचे स्थानिक आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे ती गद्दारी तुम्हाला मान्य आहे का? जे मोठ्या मोठ्या आवाजात भाषण देतात, शेरोशायरी करतात, हम ये नाही बदलते वो नाही बदलते, तुम्हाला मान्य आहे का? हेच राजकारण मी बदलायला निघालेलो आहे. खर तर गेले अनेक वर्ष या राजकारणात असताना काय चाललंय? जरा इथे शांत बा ना, शांत बा ना. जरा गेले अनेक वर्ष मी या राजकारणात सक्रिय असताना, गेले 10-12 वर्ष तर मी सगळीकडे फिरत आहे, पण मी जेव्हा राजकारणात येत होतो मला त्याच वेळी 12 वर्षापूर्वी कोणीतरी सांगितलं की आदित्य तू राजकारणात जाऊ नको, राजकारणात जाऊ नको, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, राजकारणात चांगल्या लोकांचं काम नसतं. आणि हे जे काही घाणेरड राजकारण झालेलं आहे ते एवढंच सिद्ध करायला झालेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. पण आज या महाराष्ट्र चित्र काय आहे आपण बघताय. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार चाललेले आहेत, महिलांचा आवाज कोणी ऐकत नाहीये, शेतकरी त्रस्त आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. आम्ही सगळेच, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही विधानभवनात आवाज उठवायचा प्रयत्न करत आहोत की ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, ते कोणी ऐकायला तयार नाहीये. या महाराष्ट्राच्या सगळ्या रस्त्यांवर, परवा पण मी मुंबई गोवा होतो, काल ठाणे बेलापूर बघत होतो, सगळीकडे भयानक खड्डे पडलेले आहेत, पण कोणी उत्तर द्यायला तयार नाहीये. काल परवाकडे एका बोटीमध्ये AK-47 सापडलेली आहे, आज मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज, पण कोणी कोणाचं काही बघत नाहीये, जनतेचा आवाज कोणी ऐकायला तयार नाहीये. आज जे 40 गद्दार निर्लज्ज लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत, ते लोकांचा विचार न करता स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या स्वार्थापायी तिथे गेलेले आहेत, महाराष्ट्राचा विचार करून गेलेले नाहीयेत. आज इथून जी मला घोषणा येत होती 50 खोके की किती खोके, काल काल ह्या महाराष्ट्राच्या तात्पुरता राहिलेले मुख्यमंत्री, तुम्ही लक्षात घ्या, तात्पुरता बोलतोय, कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, घटना बाह्य आहे, बेईमानांचं आहे, कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण जरा थांबा, खालती डोकं वरती पाहून आता बोलू, त्याला शीर्षासन बोलतात, त्याच्यातून पण फायदा असतो लोकांचा. पण ह्या 40 लोकांचं तुम्ही बघा, हे जे काही खोके ओके वगैरे झालेलं आहे, काल तात्पुरतं मुख्यमंत्री बोलले की आम्ही थर लावले, 50 थर लावले, हे 50 थर नव्हते, हे 50 खोके लावलेले यांनी. पण मला तुम्ही सांगा, हे जे काही मी ऐकून आहे, कोण 25 खोके बोलतं, कोण 50 खोके बोलतं, कोण 75 खोके बोलतं, लोकांमध्ये काही आलं आहे का? महाराष्ट्रामध्ये कुठे समृद्धी, सुख, शांती काही आली आहे का? काही नवीन घडलं आहे का? या सरकार गेल्यानंतर तुम्ही बघा, या सरकारमधून कोणी राजकीय माणूस, कोणी लोकप्रतिनिधी कुठेही आपल्यामध्ये फिरलाय का?
आज मी इथे उभा राहून त्या दत्तारांना सांगू इच्छितो, इथे या जरा बघा या मनांचं, लोकांच्या मनात भावना काय आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाला गद्दारी आवडत नाही, महाराष्ट्रामध्ये कोणाला गद्दारी आवडत नाही, आणि ही गद्दारी महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे मला माहिती आहे. पण आज जसं मी सांगितलं ना की 50 थर लावले, 50 खोके लावले, आज मी मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की तुम्ही दहीहंडीचे थर लावले, तुम्ही दहीहंडीवरती चढलात, हंडी फोडलीत, आमचं सरकार पाडलं, जे लोकांचं सरकार होतं, जनतेचं सरकार होतं, शेतकऱ्यांचं सरकार होतं, महिलांचं होतं, तरुणांचं सरकार होतं, ते तुम्ही पाडलं, ठीक आहे पाडलं तर पाडलं, मलाही तुम्ही एकट्याने खाल्ली, तुमच्या बरोबर 40 गद्दार गेले, त्यांचं काय झालं? काही काही लोक आत्ता पण मी तिथून येत होतो, आज इथे आल्यानंतर मगाशी पाचवण्यात होतो, इथे आल्यानंतर मी तिथे पण विचारलं की 40 गद्दारांना मिळालं तरी काय, 40 गद्दारांना मिळालं काय? ते कपिल शर्माचा शो बघितलं का कोणी? बाबाजी का खुल्लू आठवतो का? अजून काय मिळालंय? म्हणजे असं झालेलं की महाविकास आघाडी सरकारमध्ये हे 8 लोक की 9 लोक मंत्री होते, ते इथे बरे होते, तिथे त्यांची लाज देखील काढली आणि त्यांची जागा पण दाखवली त्यांना बरोबर, सगळी खाती त्यांची डाऊनग्रेड केलेली आहे. चेहरे बघा त्यांचे विधान भवनामध्ये काय झालं, एकच चेहऱ्यावर दिसतं गेम झाला रे बाबा, मोठा गेम झाला. जे आमचे कृषी मंत्री होते त्यांना काय दिलं, कुठचं तरी खातं फाडलं आणि यांना चिकटून दिलं. असेच कितीतरी मंत्री मी मोजून दाखतो, आधीची खाती होती तशीच्या तशी दिली किंवा आधीपेक्षा कमी दिलेली आहेत. पण मग माझा हा प्रश्न हाच परत परत येतो की जर तुम्हाला तिथे जाऊन तसं करायचं होतं, मग आमचं नक्की काय चुकलं? काय नक्की उद्धव साहेबांचं आणि माझं चुकलं? काय नक्की या शिवसैनिकांचं चुकलं? काय नक्की आमचं सगळ्यांचं चुकलं की आम्ही तुम्हाला डोक्यावर बसवलेलं, आम्ही तुम्हाला खांद्यावर नाचवलेलं, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं, दिवस रात्र मेहनत केलेली केली की नव्हती केली? जेव्हा शिवसेनेने तिकीट दिलं तुम्ही प्रचार केला की नाही केला? निवडणुकीसाठी प्रचार केला की नाही केला? मतदान केलं की नाही केलं? जिंकलेत ते, तुम्हाला काय मिळालं? मंत्री झालेत ते, तुम्हाला काय मिळालं? गद्दारी केली त्यांनी, तुम्हाला काय मिळालं? खोके खाल्ले असतील त्यांनी, तुम्हाला काही मिळालं? काहीच नाही मिळालं. आता तर त्यांना पण काही नाही मिळालं, मग गद्दारी केली कशाला? पाठीत खंजीर खुपसला कशाला? ओ स्वतःला तुम्ही जशी मोठी भाषणे देता, कडक आवाज मध्ये बोलण्याची हिम्मत करता स्टेजवर असताना, एवढी हिम्मत होती ना तर छातीवर वार करू. सांगू का? जाऊ दे, काही काही गोष्टी सांगायच्या नाहीये, पण आज तुला सांगतो मी, सत्तेचा मास दाखवू नका मला, ही जनता आहे, जनता शांत बसणार नाही. तुम्ही जर आम्हाला बोलायला लावलं तर इकडच्या आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, आमदार की गद्दार, इकडच्या गद्दारांनी आम्हाला वर्षा बंगल्यात खरं कारण त्यांचं जाण्याचं सांगितलं ना, ते मला जनतेसमोर बोलायला लागेल, मला बोलायचं नाहीये. ठीक आहे, मी एका कोड्यामध्ये बोलतो. त्यांच्यावर काही दडपण होती, आज माझं तेच म्हणणं आहे. जाऊ दे जाऊ दे, ती आपली भाषा नाही, पण आज माझं तेच म्हणणं आहे. परत मी एकदा सांगतोय की ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली असेल, ज्या 40 लोकांनी गद्दारी केली असेल, तुम्हाला तिथे राहायचं असेल ना आनंदात राहा. या महाराष्ट्रामध्ये कधीही राजकीय संस्कृती एवढी घाणेडी केली नव्हती, कधी महाराष्ट्राचा तुम्ही चेहरा असा बदललेला नव्हता जसं आत्ता तुम्ही दिसतोय सगळ्या महाराष्ट्राला. हे जे सांगतात ना तात्पुरतं मुख्यमंत्री, 33 देशांनी आमच्या क्रांतीची नोंद घेतली, क्रांतीची नाही तुमच्या निर्लज्ज गद्दारीची नोंद घेतली 33 देशांनी. महाराष्ट्राचं नाव तुम्ही खराब केलेलं आहे. आम्ही मेहनत घेत होतो ह्या महाराष्ट्रासाठी, शिवसेना होती, काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होते, सगळे मित्रपक्ष होते, ही जनता होती, शेतकरी, महिला, तरुण सगळे लोक एकत्र येऊन काम करत होते, ह्या महाराष्ट्रासाठी काम करत होते. पण आज मी त्या गद्दारांना सांगू इच्छितो, इथे तुमच्या साक्षीने सांगू इच्छितो की जर तुम्हाला तिथे राहायचं असेल, तुमच्यावर काही दडपण असू शकतात, मला माहिती आहे, या लोकांना माहिती आहे दडपण असू शकतात किंवा आमिष दाखवली असतात, एक तर दडपण असतील किंवा काही खोके बिके असतील, एकदम ओके झाले असतील, ठीक आहे ओके होऊन फिरा, माझं काही म्हणणं नाही आहे. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्हाला तिथे राहायचं असेल, आनंदात राहायचं असेल,
मंत्री बनून राहायचं असेल रा काही सांगणं नाही माझं एकच म्हणणं आहे थोडी जर तुमच्यात हिंमत असेल ना आणि थोडीशी लाज उरली असेल ना तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या निवडणुकीला सामोरे या होऊन जाऊ दे एकदाच या महाराष्ट्रामध्ये चालेल ना काय तसं हे राजकारण चाललेलं आहे हे माझ्या तरी मनाला पटणार नाहीये आज मी तुम्हाला इथे विचारू इच्छितो तुम्ही तरुण सगळे आहात इथे इथे ज्येष्ठ नागरिक आहेत इथे महिला बसलेल्या आहेत ही गद्दारी जी झाली का चांगल्या माणसाच्या पाठीत जो खंजीर खूप बसलाय तुम्हाला पटणार आहे का नाही पटणार आहे कोणाला पटणार नाहीये जो महाराष्ट्र पुढे चाललेला ज्या महाराष्ट्राने या आपल्या राज्यामध्ये ज्या सरकारने ज्या मुख्यमंत्र्यांनी या सरकारमध्ये असताना उद्धव साहेबांनी आपल्या राज्यात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरले नोकऱ्या आल्या नवीन उद्योग आले शिक्षण पद्धती आपण बदलत होतो और आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ जेव्हा होता आपल्या मनात जेव्हा भीती होती तेव्हा उद्धव साहेबांनी कसं आपल्याला सर्वांना सांभाळलेलं आहे आणि ह्याचं कौतुक आपल्या महाविकास आघाडी सरकारचं कौतुक असेल उद्धव साहेबांचं कौतुक असेल नुसतं राज्यात नाही नुसतं देशात नाही तर जगभरात झालं आपलं धारावी मॉडेल असेल किंवा मुंबई मॉडेल असेल किंवा महाराष्ट्र मॉडेल असेल पण अशा ज्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेलेत काय सांगतायत सगळीकडे फिरत की आम्ही क्रांती केली आम्ही बंड केला आम्ही उठाव केला थोडी तरी लाज असायला पाहिजे उठाव करायला बंड करायला क्रांती करायला हिंमत लागते तुम्ही डरपोकासारखे पळून गेलात तुम्ही गद्दार आहात आणि गद्दारीचा छिक्का माथेवर घेऊन फिरणार आहात तुम्ही गद्दारी करायला पहिले कुठे गेले होते सुरत सुरतेला गेले त्याच्या आधी इकडचे जे होते ते माझ्यासोबत गाडीत बसलेले काही वेळेनंतर थोडं थरकाप होतो मला सांगतायत की तुम्ही फिरायला पाहिजे होतं तुम्ही पण मंत्री होतात तुम्ही पण पालकमंत्री होतात तुम्ही का नाही फिरलात तुमच्याकडे जे खातं होतं ना त्या खात्यासाठी मी आदिवासी पाड्यांमध्ये गेलो जिथे रस्ता नव्हता आणि वीज नव्हती आणि तिथे पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही होतात कुठे चार दौरे माझे असे झाले पालघर जिल्ह्यात असेल ठाणे जिल्ह्यात असेल नाशिक जिल्ह्यात असेल ठीक आहे पण मला जास्ती बोलायचं नाही पण मला राग या गोष्टीचा येतो मला दुःख या गोष्टीचं होतं की सुरतेवरनं ज्या गुवाहाटीमध्ये गेले त्याच गुवाहाटीमध्ये आपण बघितलं असेल आपल्या टीव्हीवर दोन वेगळी चित्र येत होती एक चित्र होतं आपल्या ह्या निर्लज्ज गद्दारांचं ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून फिरत होते काही काहींच्या हातात रुमाल होता काही काहींच्या खाकीत रुमाल होता काही काही सात नंतर दिसेना असे व्हायचे इथे दिसतात का पण महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या गुवाहाटीमध्ये गेले ज्या आसाममध्ये गेले जर हे सांगत होते की यांच्या रक्तात शिवसेना आहे जर यांनी सांगितलं असतं की मी खरा शिवसैनिक आहे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची माझ्यात शिकवण आहे तर त्या गुवाहाटीमध्ये मजामस्ती नसती केली या लोकांनी धांगडधिंगा नसता घालला कारण त्याच आसाममध्ये महापूर आलेला लाखो लोक बेघर झालेली राहायला घर नव्हती खायला अन्न नव्हतं घालायला वस्त्र नव्हती आणि त्याच आसाममध्ये जिथे मुख्यमंत्री तिकडचे स्थानिक मुख्यमंत्री देशाला अपील करत होते की आमच्या राज्याला मदत करा त्यावेळी आपले 40 निर्लज्ज गद्दार खोके घेऊन ओके झालेले आणि मजामस्ती करत होते ह्यांच्या रक्तात जर शिवसेना असती तर हे उतरले असते मदत केली असते यांनी पण मतदार नाहीत प्रेस नाही तर दाखवायचं कोणाला आणि कशाला म्हणून हॉटेलमध्ये मजा करत बसले तिथून कुठे आले पुढे गोवा आणि तिथे मला खरं दुःख झालं कारण जे हे सांगत असतात ना की आम्ही खरे शिवसैनिक आहोत आमच्या हातात खरा भगवा झेंडा आहे आम्ही अमुक आम्ही तमुक जर हे खरे शिवसैनिक असते ना तर ज्या मिनिटाला उद्धव साहेबांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ना त्या मिनिटाला हे टेबलावर नाचून हातवारे नसते केले नाही टेबलावर चढूनही नाचलेले हे तुमचे लोक तुम्ही बघितलं की नाही तो व्हिडिओ हे 40 लोक टेबलांवर उड्या मारून नाचत होते हातवारे करत होते हे लोक तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का हे लोक तुमचे सरकार म्हणून फिरू शकतात का हे लोक तुमचे मंत्री होऊ शकतात का ओ हे लोक ज्या उद्धव साहेबांचे आणि शिवसेनेचे नाही झाले हे महाराष्ट्राचे काय होणार हे तुमचे आमचे काय होणार
ज्या उद्धव साहेबांनी त्यांचा राजकीय जन्म करून घेतला, सामाजिक ओळख दिली, तिकीट दिलं, सरकार नसतं तर जपायचं, सरकार असलं तर मंत्री पद, कारण तर पडून जातील, गद्दारी तर रक्तातच आहे. हे अशा लोकांना सगळं काही यांच्यासाठी केल्यानंतर असा पाठीत खंजीर खुपसून जातात. हे लोक उद्धव साहेबांचे नाही झाले, तुमचे काय होणार तुम्ही विचार करा. पण ही वृत्ती लक्षात घ्या तुम्ही, ही वृत्ती भयानक वृत्ती आहे, ही राक्षसी वृत्ती आहे. ही वृत्ती ही काही रामराज्याची नाहीये, ही रावण राज्याची वृत्ती आहे. तुम्ही विचार करा ही वृत्ती कशी आहे. जेव्हा उद्धव साहेब आजारी होते, त्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यांच्यावर उद्धव साहेबांवर दोन ऑपरेशन झाले दिवाळीच्या काळात. दिवाळी झाले झाले दोन ऑपरेशन झाले. इथे ऑपरेशन ज्यांची ज्यांची झाली असतील त्यांना माहिती आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती एक भीतीदायक वातावरण असतं. साधा आपण कोविडची लस ज्याला घ्यायला जातो तेव्हा आपल्या मनात भीती असते, दुखणार की नाही, दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं एक नाही, दुसऱ्यांदा जेव्हा ऑपरेशन झालं, इमर्जन्सी ऑपरेशन होतं, मणक्याचं होतं. खरं तर उद्धव साहेबांमुळे देशाला कळलं की राजकीय लोकांना मणका असतो, नाहीतर काही काही लोक कसेही वागतात, कसेही झुकतात, सत्तेसमोर काही करत असतात. पण उद्धव साहेबांचं जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं तेव्हा उद्धव साहेब जास्ती हलू शकत नव्हते, हातपाय जास्ती हलत नव्हते, बेडमधून जास्ती फिरू शकत नव्हते. जेवढी काही ताकद होती तेवढी जमा करून उद्धव साहेब त्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या काळामध्ये खरोखर भेटू शकत नव्हते. पण व्हॉट्सॲपवर असेल, फोनवर असेल, VC वर असेल, मंत्रिमंडळाच्या बैठका असतील, कोविडचा काळ होता आपल्याला आठवत असेल, कोविड झपाट्याने वाढत होतं, जिल्हाधिकाऱ्यांची असेल, SP'ची असेल, आमदार खासदारांची असेल, मंत्र्यांची असेल, चर्चा करायची की आपल्या महाराष्ट्राला जपायचं आहे, उद्योग तर पुढे येण्याचं आहे पण कोविडचे रुग्ण कसे कमी करता येईल ह्याच्यावर उद्धव साहेबांचं लक्ष होतं. पूर्णपणे लक्ष आहे उद्धव साहेबांचं त्याच्यावर होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, दुसरं ऑपरेशन झालंय, व्यक्ती जास्ती हलू शकत नाही, माणूस माणसामध्ये जास्ती ताकद नाही, तरी देखील 3 ते 4 तास प्रत्येक दिवशी जेवढी काही ताकद आहे तेवढी ताकद वापरून उद्धव साहेब महाराष्ट्राची चिंता करत होते. आणि त्यावेळेला हे 40 गद्दार लोक काय विचार करत होते, गद्दारीचा विचार करत होते. खोके कसे मिळतील, मंत्रिपद कसे मिळतील, खाती कशी चांगली होतील, उद्धव साहेब बाजूला कसे होतील आणि आम्ही कसेही व्हायच्यात, हा विचार त्यांच्यात होता. हे लोकप्रतिनिधी तुम्हाला मान्य आहे, ही वृत्ती लक्षात घ्या तुम्ही. कारण ही गद्दारी जी झालेली आहे ही काही फक्त शिवसेनेशी गद्दारी झाली नाहीये, ही गद्दारी जी झालेली आहे ती फक्त काही उद्धव साहेबांसोबत गद्दारी झाली नाहीये, ही गद्दारी ही माणुसकीशी गद्दारी झालेली. आणि अशी माणसं ज्यांच्यात माणुसकी नाही आहेत हे आपले होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि मग सगळीकडे खोटं बोलत फिरत आहेत की हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो, आम्हाला फंड नव्हते मिळत म्हणून बाहेर पडलो, आम्हाला आमच्या नवीन युतीत जायचं होतं म्हणून बाहेर पडलो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला सतत होती म्हणून बाहेर पडलो, आदित्य ठाकरे निळा शर्ट घालतात म्हणून बाहेर पडलो. बोलायला काही बोलू शकतात पण हे तुम्हाला सांगतो, हे जे बोलतायत ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात, निर्लज्जपणे बोलतायत. हे ना तुम्ही आता तुम्ही ठरवलं पाहिजे की गद्दारांना महाराष्ट्र दाखवेल की प्रामाणिकपणा काय असतो. ही ताकद आपली एकजूट झाली पाहिजे. कारण हे जे सांगत आहेत मी तुम्हाला आज पण अभिमानाने सांगू शकतो की हा महाराष्ट्र जेव्हा आपण पुढे नेतो तो हा एक वेगळा प्रकार आपण ह्या देशात केलेला की दोन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल हे आपले सोबत आलेले. आपण हिंदुत्व सोडलं नव्हतं, त्यांनी त्यांची विचारधारा सोडली नव्हती, पण कुठेही आपल्यामध्ये वाद नव्हते निर्माण झाले, कुठेही भांडणं नव्हती निर्माण झाली. महाराष्ट्राला एकजूट करून आपण पुढे नेत होतो कारण आपल्याला हेतू एकच होता, महाराष्ट्राचा शाश्वत विकास करायचा होता. होय हिंदुत्व म्हणतो ना आमचं अजूनही आहे, रक्तात भगव आहे. मुख्यमंत्री व्हायच्या आधी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही 2-3 ते अयोध्येला गेलो, तिथे राम मंदिराला गेलो. उद्धव साहेबांनी सांगितलेलं पहिले मंदिर फिर सरकार, त्यावेळी देखील आपण आवाज बुलंद केला. बरोबर 1 वर्षानंतर कोर्टाचा निकाल आला, त्यावेळी देखील गेलो. आणि आता देखील मी बघून आलो रामाचं, भगवान श्री रामाचं दर्शन घेऊन आलेलो. तसंच आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 10 आपली जुनी मंदिरं त्याचं जतन करत होतो. मी स्वतः पुढाकार घेऊन नवी मुंबईमध्ये आपले मी बघत असतो, तिरुपतीला अनेक महाराष्ट्रातून लोक जातात, त्या नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर आणलं. हे सगळं होत असताना मी अभिमानाने सांगू शकतो अजून एक गोष्ट की आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय जो होता तो आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्याला आपण 600 कोटी देणं लागत होतो तो आपण दिला, हे अभिमानाने सांगू शकतो. शेवटचा निर्णय जो होता तो औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, हे सगळं करत असताना कुठेही जातीपातीमध्ये धर्मामध्ये आपण वाद निर्माण केला नाही, आपण सगळ्यांना आपलं समजून चालत होतो आणि अजूनही चालणार. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातल्या माणसाला, प्रत्येक धर्माच्या माणसाला, प्रत्येक नागरिकाला, महिला असेल पुरुष असेल,
हिंदू मुस्लिम सीख ईसाई सगळे बुद्ध सगळे सगळ्या लोकांना बांधवांना वाटत होतं की उद्धव ठाकरे हा माझा माणूस आहे, माझा कुटुंब प्रमुख आहे, हे आपण महाराष्ट्र आणि हे आपलं हिंदुत्व सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे हिंदुत्व आहे. कुठेही 2.5 वर्षात दंगे झाले नाहीत, कुठेही 2.5 वर्षात ना प्रांतामध्ये ना तालुक्यांमध्ये ना जिल्ह्यांमध्ये ना समाजामध्ये ना माणसांमध्ये कुठेही वाद निर्माण झाले नाहीत. दंगली निर्माण झालं तर प्रेम झालं एकमेकांसाठी, कारण कोविडच्या काळात आपण सगळी आपली ओळख बाजूला ठेवून महाराष्ट्र म्हणून एकमेकाला वाचवत होतो आणि देश म्हणून पुढे चाललेलो, हा आपला विश्वास होता एकमेकांवर. पण हेच कुठेतरी त्यांच्या पोटात दुखत होतं की अरे महाराष्ट्र पुढे चाललाय, आणि महाराष्ट्र पुढे आला हे जे वेगळं आपण जे काही नवीन घडवलेलं ते जर यशस्वी ठरलं तर देशात काहीतरी वेगळं चित्र बदलू शकतं, आणि म्हणून ह्यांनी आपलं सरकार पाडलं. पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे, सगळे जे इथे बसलेले आहेत तुम्ही सगळे माझ्या समोर उभे आहात, वरती पण आहेत, मागे पण आहेत, पुढे पण आहेत, सगळीकडे आहेत, प्रेम सगळीकडे आहे. हा जनसमुदाय जो आहे तो गद्दाराने येऊन पाहावा इथे एकदा, ही ताकद पाहावी. आज ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही लिहून घ्या, ज्या मिनिटाला ह्यांचं एक हाती सरकार येईल महाराष्ट्राचे 5 तुकडे पाडतील. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय, शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय, आम्हाला सर्वांना ठाकरे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे, एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर आहे, आणि म्हणून मी आज तुम्हाला एक 32 वर्षाचा तरुण म्हणून तुम्हाला विचारत आहे, तुम्ही आम्हाला एकटं पडू देणार का, सांभाळून घेणार ना? कारण मला जगाला दाखवायचं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं आणि ते आपल्याला निर्माण करायचं आहे. जर तुम्ही मला, मी तुमच्याकडे काही मागणार नाही ना, मतं मागायला आलं ना काही मागायला आलं नाही, मी एक तरुण मुलगा म्हणून तुमच्याकडे एवढंच विचारतोय. हे आमच्या अंगावर येणार आहेत, अंगावर आलेले आहेत, संपवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार ना? मला तुम्ही दोन्ही हात वरती करून तुमचा प्रेम आणि आशीर्वाद द्या. तुमची ताकद आमच्या सोबत आहे, कोणी संपवू नाही शकत शिवसेनेला, आणि महाराष्ट्राचे तुकडे कोणी पाडू शकत नाही. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये मात्र शिवसेना आमच्या हक्काची. हॅलो, शिवसेना आमच्या हक्काची. साहेबांना जाण्यासाठी जागा करा, व होमसाठी होम